मानोरा येथील प्रादेशिक जंगलात काल दुपारच्या सुमारास भयंकर आग लागली होती. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच जवळच जिल्हास्तरीय श्रमसंस्कार शिबिरात सहभागी असलेल्या राशिओच्या स्वयंसेवकांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रसंगावधान राखून निसर्गातच उपलब्ध असलेल्या साधनांच्या सहाय्याने जंगलात पेटलेला हा आगीचा वणवा शर्थीने विझवला. भर दुपारची वेळ आणि 40 डिग्री सेल्सिअस तापमानात आगीचे डोंब जंगलात सर्वत्र पसरत होते. पाण्याविना घसे कोरडे पडलेल्या, आवाज बसलेल्या, जखमी झालेल्या आणि अनेक आव्हानांचा सामना करून जंगलातील आग विझवणाऱ्या साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या आणि जिल्ह्यातील विविध महाविद्यालयाचे हे विद्यार्थी आज फायर वॉरियर ठरले आहेत. तब्बल 3 तास चाललेल्या या आगविरुद्ध मानवी प्रयत्नांमध्ये विद्यार्थ्यांनी वृक्षांच्या हिरव्या फांद्या आणि मातीचा वापर करून अखेर पसरणाऱ्या त्या आगीवर विजय मिळवला. आगीत होरपळून जाण्याच्या भीतीने जीव वाचवण्यासाठी जंगलात सैरावैरा पळणारे वन्यजीव डोळ्यासमक्ष पाहून मुलींनी देखील या आपत्ती कार्यात हिरारीने भाग घेतला होता. 3 तासांपासून वनविभागाच्या टीमला पाचारण करण्यासाठी हे विद्यार्थी प्रयत्न करीत होते, मात्र प्रयत्न निष्फळ ठरल्याने या विद्यार्थ्यांनी स्वतःचा जीव जोखमीत टाकून निसर्ग व्यासंगाचे हे महान कार्य केले. पाहत रहा वत्स गुलमला ह्यू, आपली संस्कृती आपला वसा. आज दुपारी मानोरा तालुक्यातील शेंदुरजन आळाव येथे प्रादेशिक जंगलामध्ये भीषण आग लागल्याचे समजताच आम्ही ढोणी येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरासाठी गेलो असता आज समारोप होता. त्या ठिकाणी माहिती मिळताच तात्काळ आमच्या साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा राष्ट्रीय सेवा योजनेच्या आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. आग एवढी भीषण होती की शेकडो हेक्टर जंगल या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे. जैवविविधता या ठिकाणी नष्ट झालेली आहे. आमच्या पुढे कित्येक तरी वन्य प्राणी या ठिकाणी होरपडलेले आहेत. त्यामध्ये नीलगाय असेल, काळवीट असेल, रानडुक्कर असतील, अक्षरशः पडत होते पक्षी असतील. आणि आमच्या टीमने तब्बल 2 तास या ठिकाणी विविध महाविद्यालयाचे NSS व्हॉलेंटियर्स आहेत की जे आपल्या जीव धोक्यात घेऊन अक्षरशः आग विझवण्यासाठी धडपडत होते. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या ठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. आणि खरंच 2 तास आम्हाला कुठल्याही प्रकारची वनविभागाकडून मदत मिळाली नाही. वनविभागाला आम्ही वेळोवेळी फोन करतो, आम्हाला कुठल्या प्रकारची मदत कधी मिळाली, कोणत्या प्रकारचे साहित्य नसताना नुसतं झाडापाल्याच्या असलेल्यातून आम्ही शेकडो हेक्टर वाचवण्यात आम्हाला यश आलंय. आणि खरंच हे श्रेय जाते आमच्या NSS च्या टीमला. आज NSS चे व्हॉलेंटियर काय करू शकतात हे या ठिकाणी दाखवलेले आहे. ओके.